तर मित्रांनो, आयपीएल 2023 मिनी ऑक्शनसाठी आता काही दिवसच बाकी राहिलेत आणि मग एकूण ऑक्शनमध्ये किती खेळाडू हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत याबद्दल मागीलच महिन्यात बीसीसीआयने संपूर्ण लिस्ट ही जाहीर केली होती. पण अशात एकूण या मिनी ऑक्शनमध्ये आपले भारतीय खेळाडू हे किती असणार आहेत आणि किती बेस्ट प्राईजमध्ये ते विकले जाणार आहेत याबद्दल कुठलीही माहिती ही समोर आली नव्हती. पण अशात मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला याचबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की कोणकोणते भारतीय खेळाडू हे आपल्याला मिनी ऑक्शनमध्ये दिसणार आहेत आणि त्यांची बेस्ट प्राईज ही काय असणार आहे. त्यामुळे एकूण सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा. नंबर एक, तर मग आता पहिल्या मिनी ऑक्शनमध्ये ज्या भारतीय खेळाडूचे नाव येते तर तो खेळाडू म्हणजे मयंक अग्रवाल. होय मित्रांनो, तर खरं तर यावर्षी पंजाब किंग्सने मयंक अग्रवालला रिलीज केलेले. यामागचे कारण म्हणजे तो खेळाडू खूप महाग होता आणि याशिवाय त्याचा फॉर्मसुद्धा मागील वर्षी तितकासा चांगला नव्हता, म्हणूनच या संघाने त्याला रिलीज केले. पण अशात आता अनेक संघ त्याला नक्कीच टार्गेट करताना आपल्याला दिसणार आहेत, कारण तसे पाहिले तर तो एक स्टार खेळाडू आहे आणि म्हणूनच नक्कीच मयंक अग्रवालला चांगल्या प्राईजमध्ये घेतले जाऊ शकते. नंबर दोन, तर मग यानंतर जो खेळाडू येतो तर तो खेळाडू म्हणजे मनीष पांडे. होय मित्रांनो, तर खरं तर लखनौ सुपर जायंट्स या संघाने सुद्धा मनीष पांडेला आपल्या संघातून रिलीज केली होती. यामागचे कारण म्हणजे याला सुद्धा खूप संधी दिल्या गेल्या होत्या, पण तितकी चांगली कामगिरी हा खेळाडू करू शकला नव्हता आणि म्हणूनच मित्रांनो यावर्षी त्यांनी याला रिलीज केले. पण अशात तो पुन्हा एकदा ऑप्शनमध्ये आलाय ज्याची बेस्ट प्राईज ही 1 कोटी असणार आहे. जे की तसे पाहिले तर तो यावर्षी चांगली कामगिरी करू शकतो, कारण एक सीझन हा कुणाचाही खराब जाऊ शकतो. नंबर तीन, तर मग यानंतर जो खेळाडू येतो तर तो खेळाडू म्हणजे चेदेव नाडकट. होय मित्रांनो, तर खरं तर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये तो एक कर्णधार म्हणून चांगली कामगिरी ही करत आहे आणि याशिवाय यासोबतच तो खूप चांगली गोलंदाजी सुद्धा ही डोमेस्टिक क्रिकेटमध्ये करताना दिसतो. तर तसे पाहिले तर मुंबई इंडियन्स संघाने त्याला यावर्षी रिलीज केले होते, कारण त्याचा फॉर्म हा तितकासा चांगला चालला नव्हता. पण अशात तो पुन्हा एकदा ऑप्शनमध्ये आलाय ज्याची बेस्ट प्राईज 50 लाख इतकी असणार आहे. त्यामुळेच तसे पाहिले तर काही संघ त्याला नक्कीच बॅकअप खेळाडू म्हणून घेऊ शकतात. अशात तुम्हाला काय वाटते? तुमचे मत कमेंट करून नक्कीच सांगा. नंबर चार, तर मग आता पुढच्या भारतीय खेळाडूबद्दल बोललोत तर तो खेळाडू म्हणजे मयंक मार्कंडे. होय मित्रांनो, जे की यावर्षी मुंबई इंडियन्स संघानेच या खेळाडूला सुद्धा रिलीज केले. तर अशात तो पुन्हा एकदा ऑक्शनमध्ये येत आहे ज्याची बेस्ट प्राईज 50 लाख रुपये ही असणार आहे. ज्यात तसे पाहिले तर तो एक युवा गोलंदाज आहे आणि म्हणूनच काही संघ त्याला टार्गेट हे करू शकतात, पण हे पाहण्यासारखे की कोणता संघ त्याला घेऊ शकतो. नंबर पाच, तर यानंतरून जो खेळाडू येतो तर तो खेळाडू म्हणजे अजिंक्य रहाणे. होय मित्रांनो, तर खरं तर आयपीएलमध्ये हा खेळाडू दिल्ली तसंच KKR या संघांसोबत खेळलेला आहे, पण आता तो पुन्हा एकदा ऑक्शनमध्ये येत आहे. त्याची बेस्ट प्राईस पाहिली तर ती 50 लाख रुपये इतकी असणार आहे. तर तसे पाहिले तर हा एक अनुभवी खेळाडू आहे, पण तरीसुद्धा त्याचा फॉर्म हा तितकाच काही चांगला बऱ्याच काळापासून चालत नाहीये आणि म्हणूनच कदाचित या खेळाडूला सुद्धा बॅकअप खेळाडू म्हणून घेतले जाऊ शकते. नंबर सहा, पियुष चावला. होय मित्रांनो, तर खरं तर हा एक चांगला बॉलर आहे, जो की याआधी CSK संघाचा भाग सुद्धा राहिला होता. त्यामुळेच तसे पाहता त्याच्याकडे खूप अनुभव आहे आणि अशा स्थितीत संघ त्याला टार्गेट सुद्धा करू शकतात. त्यामुळेच हे पाहण्यासारखे की आता कोणते संघ त्याला टार्गेट करतील आणि तसे पाहिले तर बॅकअप गोलंदाज म्हणून नक्कीच घेऊ शकतात. ज्याची बेस्ट प्राईस पाहिली तर 50 लाख रुपये. आणि म्हणूनच तुम्हाला काय वाटतंय, कोणता संघ पियुष चावलाला घेऊ शकतो ते कमेंट करून नक्कीच सांगा. तर मित्रांनो, पुढील माहिती सांगण्याआधी तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की बरेच जण आपले व्हिडिओ हे तर पाहतातच, परंतु इथे सबस्क्राईब करत नाही. जे की तुम्ही पाहू शकता की बरेच जण इथे सबस्क्राईब करत नाहीत, फक्त व्हिडिओ पाहतात. तर मित्रांनो, असे करू नका. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला काही सेकंदही लागणार नाहीत. त्यामुळे नक्कीच खालील लाल बटन दाबून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा आवडल्यास व्हिडिओला देखील नक्कीच लाईक करा. नंबर सात, केदार जाधव. तर मित्रांनो, केदार जाधव हा एक चांगला मिडल ऑर्डर बॅट्समन आहे आणि याशिवाय तो स्पिनिंग गोलंदाजी सुद्धा करू शकतो. तर त्याची बेस्ट प्राईस पाहिली तर ती 1 कोटी, जो की ऑप्शनमध्ये तो सुद्धा येणार आहे. तर त्याआधी तसे पाहिले तर तो CSK संघाचा देखील भाग राहिला होता, ज्यामध्ये त्याने खूप चांगली खेळसुद्धा ही खेळलेली आहे. आणि त्यामुळेच तसे पाहिले तर या खेळाडूकडं बराच अनुभव आहे. पण आता वयाच्या कारणास्तव कोणता संघ त्याला टार्गेट करेल हे पाहण्यासारखेच आहे. अशात तुम्हाला काय वाटते की केदार जाधवला CSK संघ पुन्हा आपल्या संघात घेऊ शकतो का? ते कमेंट करून नक्कीच सांगा. तर मग आता यानंतर पुढच्या खेळाडूबद्दल बोललोत तर तो खेळाडू म्हणजे धवल कुलकर्णी. होय मित्रांनो, तर धवल कुलकर्णी हा यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाचा देखील भाग राहिला होता आणि तसे पाहिले तर तेव्हा त्याला खेळण्याच्या फारशा संधी हे काही मिळाल नाही. पण आता यावर्षी तो पुन्हा एकदा मिनी ऑप्शनमध्ये आलेला आहे, ज्याची बेस्ट प्राईस ही 50 लाख आहे. आणि त्यामुळेच आता कोणता संघ त्याला घेऊ शकतो हे पाहण्यासारखेच आहे. तर मग यानंतर आता पुढच्या खेळाडूबद्दल बोललोत तर तो खेळाडू म्हणजे अमित मिश्रा. होय मित्रांनो, तर भारतीय उजव्या हाताचा लेग स्पिनर गोलंदाज याला खूप अनुभव आहे,
जो की 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्स या संघाचा भाग सुद्धा होता, तर 2022 मध्ये तो आयपीएल खेळला नाही, पण आता यावर्षी न्यू ऑक्शन मध्ये येणार आहे. आणि त्यामुळेच आता कोणता संघ त्याला विकत घेईल हे पाहण्यासारखेच. कारण तसे पाहिले तर त्याचा एज फॅक्टर येतो, कारण 40 वर्षांचा तो झालेला आहे. आणि म्हणूनच अनेक संघ पाहिले तर ते तरुण खेळाडूंकडे जातात, आणि त्यामुळेच कदाचित हा खेळाडू अनसोल्ड सुद्धा जाऊ शकतो. नंबर 10. तर मग आता पुढच्या खेळाडूबद्दल बोललोत तर तो खेळाडू म्हणजे शहबाज नदीम. होय मित्रांनो, शहबाज नदीम हा एक लेग स्पिनर बॉलर आहे जो की थोडीफार फलंदाजी सुद्धा करू शकतो. तरी आधी तो लखनौ सुपर जायंट्स या संघाचा भाग होता, पण लखनौने त्याला आता रिलीज हे केलेले, ज्यामुळे त्याची बेस प्राइस पाहिली तर यावर्षी तो ऑक्शनमध्ये येणार आहे, ज्याची बेस प्राइस 50 लाख रुपये इतकी असणार आहे. नंबर 11. तर आता यानंतरून पुढच्या खेळाडूबद्दल बोललोत तर तो खेळाडू म्हणजे करुण नायर. होय मित्रांनो, ज्याला राजस्थान रॉयल्स या संघाने रिलीज केले होते. ज्याला तसे पाहिले तर खेळण्याची संधी ही देण्यात आली होती, परंतु तो चांगली कामगिरी करू शकला नाही. मात्र त्यानंतर तो आता ऑक्शनमध्ये येणार आहे, ज्याची बेस प्राइस ही 50 लाख रुपये इतकी असणार आहे. त्यामुळे अशा स्थितीत कोणता संघ त्याला टार्गेट करेल हे पाहण्यासारखेच. नंबर 12. तर मग यानंतर पुढचा खेळाडू म्हणजे पवन नेगी. होय मित्रांनो, तर आधी आरसीबी संघाचा सुद्धा हा भाग राहिला होता, पण त्यानंतर त्याचा फॉर्म हा नव्हता. मात्र पुन्हा एकदा तो ऑक्शनमध्ये येणार असून त्याची बेस प्राइस ही 50 लाख रुपये इतकी. त्यामुळेच त्याला कोणता संघ घेतोय हे पाहण्यासारखी. नंबर 13. तर यानंतर पुढचा खेळाडू म्हणजे मोहित शर्मा. होय मित्रांनो, जो उत्कृष्ट वेगवान गोलंदाज होता, पण बऱ्याच काळापासून आयपीएल पासून दूर होता. परंतु यावर्षी तो मिनी ऑक्शन मध्ये येणार आहे, ज्याची बेस प्राइस 50 लाख रुपये ही असणार आहे. तर मग असं तुम्हाला काय वाटते, मोहित शर्माला कोणते संघाने घ्यावे ते कमेंट करून नक्कीच सांगा. नंबर 14. तर यानंतर पुढचा खेळाडू म्हणजे संदीप शर्मा. होय मित्रांनो, तर याआधी तो हैदराबाद संघात खेळला होता, त्यानंतर पंजाब किंग्स या संघात सुद्धा होता, पण पंजाबने त्याला रिलीज केले. आणि त्यामुळेच अशा स्थितीत आता तो पुन्हा एकदा ऑक्शनमध्ये दिसणार आहे, ज्याची बेस प्राइस 50 लाख रुपये ही असणार आहे. नंबर 15. तर मग आता यानंतर पुढचा खेळाडू म्हणजे ईशांत शर्मा. होय मित्रांनो, ईशांत शर्मा सुद्धा ऑक्शनमध्ये येणार आहे. तर ईशांत शर्मा हा एक वरिष्ठ भारतीय वेगवान गोलंदाज आहे, ज्याची बेस प्राइस ही 75 लाखांपर्यंत असू शकते. त्यामुळेच यावर्षीच्या ऑक्शनचा तो सुद्धा भाग असणार आहे. तर मग अशात तुम्हाला काय वाटते, ईशांत शर्माला कोणता संघ घेईल का ते कमेंट करून नक्कीच सांगा. नंबर 16. तर मग यानंतर पुढे जो खेळाडू होतो तर तो खेळाडू म्हणजे गुरकिरत सिंग. होय मित्रांनो, गुरकिरत सिंगने 50 लाख रुपयांच्या बेस प्राइजमध्ये आपले नाव रजिस्टर हे केलेले. जो की आधी पाहिले तर KKR संघाचा भागही राहिला होता, त्यामुळे पुन्हा एकदा तो ऑक्शनमध्ये येणार आहे. नंबर 17. मनदीप सिंग. होय मित्रांनो, मनदीप सिंग जो की आधी पंजाब किंग्स या संघाचा भाग राहिला होता, पण कामगिरी ही चांगली नव्हती म्हणून त्याला सुद्धा रिलीज करण्यात आली होती. पण यावर्षी पुन्हा एकदा तो मिनी ऑक्शनमध्ये दिसणार आहे, आणि त्यामुळेच त्याची बेस प्राइस 50 लाख आहे. तर अशात कोणता खेळाडू त्याला बॅकअप खेळाडू म्हणून देखील घेऊ शकतो अशीच वाटून येते. तर तुम्हाला काय वाटते, मनदीप सिंगला कोणता खेळाडू विकत घेऊ शकतो का ते कमेंट करून नक्कीच सांगा. नंबर 18. बरेंद्र सरान. तर मित्रांनो, हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे, जो की 2021 मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग राहिला होता, पण त्यानंतर आयपीएलमध्ये तो आपल्याला पाहायला मिळाला नाही. पण अशात मिनी ऑक्शन मध्ये तो पुन्हा एकदा येतोय, ज्याची बेस प्राइस 50 लाखांपर्यंत असू शकते. तर मग मित्रांनो, हे होते ते खेळाडू जे की आयपीएल 2023 च्या या मिनी ऑक्शन मध्ये आपल्याला पाहायला कन्फर्म हे मिळणार आहे, आणि यांच्या बोली ही लागताना दिसणार आहे. तर असे तुम्हाला काय वाटते, यापैकी कोणकोणते खेळाडू आयपीएल मिनी ऑक्शन मध्ये कन्फर्म आपल्याला पाहायला मिळू शकतात, आणि कोणते खेळाडू विकले जाऊ शकतात ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तसेच आज आम्ही सांगितलेली ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.